नमस्कार विद्यार्थी मित्रो मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्र हो कम्प्युटरायज अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा किंवा कॉम्पोनंटचा समावेश होतो याचा अभ्यास आजपर्यंत आपण केला आजपर्यंत मित्रो आपण कम्प्युटरायज अकाउंटिंग सिस्टीमची काही वैशिष्ट्ये आहेत त्याचाही अभ्यास केला यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कम्प्युटराईज अकाउंटिंग सिस्टीम ही मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीमपेक्षा कशा पद्धतीने आपल्याला बेनिफिशियर आहे किंवा त्याचा आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो किंवा ती हेल्पफुल आपल्याला कशी आहे आज आपण प्रत्यक्षपणे या कम्प्युटराईज अकाउंटिंग सिस्टीमचे ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत म्हणजेच आज आपण पाहणार आहोत कम्प्युटराईज अकाउंटिंग सिस्टीम आपण कशासाठी यूज करू शकतो किंवा आपण असंही म्हणू शकतो की व्यवसायामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचे आहेत या संदर्भामध्ये कम्प्युटर आपल्याला कशी मदत करणार आहे किंवा कशी मदत करतो तर चला पाहूया आपण एक एक मुद्दा आपण डिस्कस करूया कोणकोणते ॲप्लिकेशन्स आपण या ठिकाणी यूज करू शकतो या ठिकाणी मी अगोदर असं सांगेन की कम्प्युटर ह्या आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करायला मदत करतो त्यामध्ये जसं की नॉर्मली आपण बिझनेसमध्ये रेकॉर्डिंग करतो पोस्टिंग करतो तर हे कोणत्या पद्धतीचं असतं तर बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स संदर्भात तर बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स कसे आहेत की कुणाला तरी सॅलरी पेड करणं सेल्स करणं परचेस करणं स्टॉक मेंटेन करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस पेड करणं तर अशा पद्धतीचे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतात तर या सर्व ट्रान्झॅक्शन्सचं प्रॉपर रेकॉर्डिंग करणं हे कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे सहज शक्य झालेलं आहे आता कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमच्या फीचर्सचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाच्या फीचर्सकडे आपण जाऊया ते म्हणजे स्पीड आणि ॲक्युरसी ज्यावेळेस एखादे कम्प्युटरायज सिस्टीम यूज करतो कम्प्युटरायज अकाउंटिंग सॉफ्टवेअर यूज करतो त्यावेळेस अतिशय इझिली आणि अतिशय फास्टपणे आपण त्याचं रेकॉर्डिंग करू शकतो दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अॅक्युरसी यामध्ये चुकण्याची शक्यता नाही का तर प्रत्येक गोष्ट ही फॉर्म्युलेशनमध्ये असते प्रत्येक कॅल्क्युलेशन हे फॉर्म्युला सेट करून केलेलं आहे त्यामुळं इथं कोणतेही कॅल्क्युलेशन्स चुकण्याची शक्यता नसते ज्याला आपण हाय डिग्री ऑफ ॲक्युरेसी हा बेनिफिट आपल्याला या ठिकाणी कंप्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे मिळू शकतो त्यामुळं आपल्याला हा एक महत्त्वाचा विचार करून कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचा हेल्प किंवा त्याचा यूज अतिशय महत्त्वाचा वाटतो दुसरं आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक सेक्टरमध्ये व्यवसायाच्या प्रत्येक प्रकारामध्ये कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आपल्याला उपयोगी पडणार आहे आता ही कशी उपयोगी पडणार आहे तर त्याचे मुद्दे आपण बघूया पहिला मुद्दा प्रिपरेशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स अकाउंटिंग डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी कंप्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आपल्याला मदत करते म्हणजे काय जसे आपल्याला वेगवेगळे व्हाऊचेस तयार करावे लागतात वेगवेगळी बिलं तयार करावी लागतात काही कॅश मेमोज तयार करावे लागतात इनव्हॉइसेस तयार करावे लागतात काही रिसिट्सच्या प्रिंट्स काढावे लागतात किंवा स्टेटमेंट्स तयार करावे लागतात त्याचा फॉर्मॅट आपल्याला या कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे बनवता येतो वेगवेगळे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावे लागतात जसं की कॅशबुक असेल तर कॅशबुकमध्ये सुद्धा सिंगल कॉलम कॅशबुक असेल टू कॉलम कॅशबुक असेल पेटी कॅशबुकसारखं पेटी पेटी कॅशबुक असेल सबसिडरी बुक्स असतील ज्याच्यामध्ये सेल्स बुक परचेस बुक सेल्स रिटर्न बुक परचेस रिटर्न बुक असेल बिल्स रिसिवेबल्स बुक्स बिल्स पेएबल्स बुक्स अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करू शकतो दुसरं आपण जर्नल्स प्रिपेअर करू शकतो वेगवेगळे रजिस्टर्स प्रिपेअर करू शकतो त्यानंतर ट्रायल बॅलन्स आपण प्रिपेअर करू शकतो ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सशीट आपण कम्प्युटरच्या मदतीने प्रिपेअर करू शकतो म्हणजे कम्प्युटराईज अकाउंटिंग आपल्याला या सर्व बुक्स ऑफ अकाउंट्सचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपयोगी ठरणारा आहे दुसरा मुद्दा आपण विचारात घेऊया रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन नुसतं प्रिपरेशन करण्यासाठी नाही तर याचं रेकॉर्डिंग बिझनेसमध्ये जे जे ट्रान्झॅक्शन्स होतात जे पैशाशी संबंधित व्यवहार होतात ते सर्व व्यवहार आपल्याला प्रॉपरली रेकॉर्ड करण्यासाठी सुद्धा कंप्युटरायज अकाउंटिंग सिस्टीम उपयोगी पडते म्हणजे कंप्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमच्या मदतीने आपण दैनंदिन व्यवहारामधले सर्व गोष्टी रेकॉर्ड करू शकतो बिझनेसमध्ये रोज अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स होतात विक्रीचा ट्रान्झॅक्शन्स होतो म्हणजे सेल्सचा ट्रान्झॅक्शन होतो परचेसचा ट्रान्झॅक्शन्स होतो काही एक्सपेन्सेस आपल्याला पेड करावे लागतात काही असेट्स आपल्याला परचेस करावे लागतात तर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स आपण काय करू शकतो या सॉफ्टवेअरच्या मदतीने रेकॉर्ड करू शकतो जे मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीमचा जर विचार केला तर ह्या सर्व प्रकारचं अकाउंटिंग करणं हा एक डिफिकल्ट टास्क आहे म्हणजे अवघड अशी गोष्ट आहे ती कंप्युटर अकाउंटिंगमुळं काय झालेले सहज सोपी झालेले आहे आणि याच्यामुळं आणखीन एक महत्त्वाचा फायदा झालेला आहे की आपल्याला जो काही रेकॉर्डिंगसाठी वेळ लागतो तो वेळ कमी झालेला आहे रेकॉर्डिंगसाठी जो आपल्याला पेपर यूज करावा लागतो किंवा जी स्टेशनरी यूज करावी लागते ही स्टेशनरी यूज करण्याची आवश्यकता नाही त्यामुळं आपल्याला तो एक फायदा झालेला आहे तिसरा महत्त्वाचा फायदा रेकॉर्डिंग करत असताना ज्यावेळेस आपण मॅन्युअली रजिस्टर्स मेंटेन करतो त्यावेळेस ते रजिस्टर स्टोर करावे लागतात आणि मग त्याच्यासाठी स्पेस आपल्याला एक्स्ट्रा जातो तो अकाउंटिंग अकाउंटिंगमध्ये आपल्याला अशा कोणत्याही पद्धतीने एक्स्ट्रा स्पेसची गरज नाही म्हणजे एकाच सॉफ्टवेअरमध्ये आपण अनेक गोष्टी रेकॉर्ड करू शकतो आणि त्याचा आपल्याला पुन्हा भविष्यामध्ये रेफरन्स म्हणून यूज होऊ शकतो ते रेकॉर्डिंग्स आपण कधीही बघू शकतो या पद्धतीने आणि बघत असतानासुद्धा कम्प्युटरचं जे फीचर आहे स्पीड त्याचा वापर करून आपण कितीही जुने रेकॉर्ड्स कितीही दिवसापूर्वीचे कितीही महिन्यापूर्वीचे कितीही वर्षापूर्वीचे रेकॉर्ड्स आपण काही वेळामध्ये काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये त्या ठिकाणी काय करू शकतो पाहू शकतो ओपन करू शकतो इवन त्याची प्रिंट आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो एवढे फायदे आपल्याला या ठिकाणी मिळतात तिसरा जो काही फायदा आहे किंवा तिसरा जो यूज आपण कंप्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचा करणार आहेत तो आहे डेटर्स अकाउंटिंगसाठी कोणताही बिझनेस ज्यावेळेस व्यवसाय करतो किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये ज्यावेळेस व्यवहार होतात त्यावेळेस बरेचसे व्यवहार हे उधारीशी संबंधित असतात आणि उधारीवरती विक्री केली जाते आणि ज्यावेळेस जा उधारीवरती विक्री केली जाते त्यावेळेस येणं निर्माण होतं आणि मग ज्या व्यक्तीकडून ते येणं आहे त्या व्यक्तीचा लेजर किंवा त्या व्यक्तीचा अकाउंट आपल्याला मेंटेन करावं लागतं रोजच्या रोज दैनंदिन व्यवहारामध्ये जर आपण विचार केला की डे टू डे आपण अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स करत असतो आणि मग अनेक प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्समधून अनेक प्रकारचे डेटर्स क्रिएट होतात मग कोणत्या दिवशी कोणाचं येणार आहे किंवा किती दिवसानंतर येणं आहे किती दिवसासाठी येणं आहे मग काहींना दहा दिवसाची मुदत असते काहींना वीस दिवसाची असते काहींना तीस दिवसाची मुदत असते आणि मग कोणत्या दिवशी कोणता दिवस हा कोणत्या डेटर्सकडून येण्याचा शेवटचा दिवस आहे हे समजण्यासाठी ह्या त्याचं रेकॉर्डिंग प्रॉपरली करणं गरजेचं आहे आणि मग अशा पद्धतीने रेकॉर्डिंग करण्यासाठी डेटर्स अकाउंटिंग आपल्याला महत्त्वाचं ठरतं मग या डेट्रस अकाउंटिंगमुळं काय होतं आपण त्या डेटर्सचे लेजर क्रिएट करू शकतो त्यांचे स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स प्रिंट करू शकतो कलेक्शन लिस्ट आपण बनवू शकतो डेटर्सचा ॲनालिसिस करू शकतो म्हणजे त्याने किती वेळा उधारीवरती माल नेलेला आहे किती वेळा त्याने पैसे दिलेले आहेत तो म्हणजे माल नेल्यानंतर किती दिवसाच्या आत पैसे आणून देतो किंवा आउटस्टँडिंग बिल्स त्याचे जे राहिलेले आहेत हे किती दिवसापर्यंत मॅक्झिमम तो त्याने ठेवलेले आहेत त्याचं क्रेडिट लिमिट काय आहे त्याचं क्रेडिट पिरियड काय आहे किंवा जर एखाद्याला आपण असं सांगितलं असेल की तू वीस दिवसाच्या आत तुझे पैसे दे नाही तर त्यानंतर तुम्हाला व्याज भरावं लागेल किंवा दंड भरावा लागेल तर मग ही सिस्टीम आपल्याला कम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करता येते जे मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये आपल्याला सहज शक्य नाही कम्प्युटरायज अकाउंटिंग सिस्टीममध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजत आहेत की कुणाचं येणं किती आहे त्याचं स्टेटमेंट लिस्ट बनवत आहे म्हणजे प्रिंट काढता येते कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये हे सहज शक्य झालेलं आहे की कि कुणाकडून किती किती येणं आहे हे लगेच एका एक मिनटामध्ये आपल्याला काय करू शकतो लिस्ट स्वरूपामध्ये मिळू शकतं तर हा एक महत्त्वाचा फायदा कंप्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे झालेला आहे त्यामुळे त्याची लिस्ट प्रिपेअर करणं किंवा डे टू डे त्याचा बॅलन्स मेंटेन करणं किंवा त्याचं रिकवरी आउटस्टँडिंग जे अमाऊंट्स आहेत त्या माहिती करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी काय होतात कम्प्युटरज अकाउंटिंग सिस्टीममुळं सहज शक्य होतात आम्ही याच्यामुळं काय होतं की कोणाची रिकवरी उशिरा झाली किंवा कोणाचे बुडण्याची शक्यता आहे ह्या गोष्टीकडं आपलं लवकर लक्ष जातं आणि आपण ते काय करू शकतो लवकर रिकवर करू शकतो त्यामुळं लॉस होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी काय कमी होतात तर हा फायदा आपल्याला कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीममुळे होतो चौथा बेनिफिट काय मिळतो की स्टोअर्स अकाउंटिंग स्टोअर्स म्हणजे काय की स्टॉक अकाउंटिंग लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टी बिझनेसमध्ये स्टॉक स्वरूपामध्ये राहणार आहेत त्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी काय करू का शकतो रेकॉर्ड करू शकतो आलेला माल आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे गेलेला माल रेकॉर्ड करायचा आहे काही ठिकाणी ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड होतात म्हणजे गोडाऊन वेगळा भाग असतो वस्तूचं विक्री ज्या प्रत्यक्ष दुकानामध्ये होते ते दुकान किंवा आउटलेट हे सेपरेट असतं मग गोडाऊनमधला माल दुकानामध्ये जाणं दुकानातलं एक्स्ट्राचा माल गोडाऊनमध्ये आणणं किंवा खरेदी केलेला माल गोडाऊनमध्ये आणणं आणि मग विक्रीसाठी पाठवणं किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत तर त्या इंडस्ट्रीमध्ये सेपरेट डिपार्टमेंट्स असतात म्हणजे स्टोअर डिपार्टमेंट सेपरेट असतं परचेस डिपार्टमेंट सेपरेट असतं मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट सेपरेट असतं सेल्स डिपार्टमेंट सेपरेट असतं तर ह्या प्रत्येक सेपरेट डिपार्टमेंटसाठी अकाउंटिंग करावं लागतं त्याच्यात स्टोर्सचं अकाउंटिंग महत्त्वाचं आहे स्टॉकचं अकाउंटिंग कच्च्या स्वरूपात कच्चा कच्चा माल असेल पक्का माल असेल या दोन्हीचं अकाउंटिंग करावं लागतं जर माल संपत आला असेल तर हा संपत आलेला माल परत रिऑर्डर करणं गरजेचं असतं की जेणेकरून तो माल आपल्याला विदिन जो काही जो काही पिरियड आपल्याला ठरलेला आहे मॅन्युफॅक्चरिंगचा तेवढा वेळ त्या तेवढ्या वेळात तो त्या ठिकाणी आपल्याला ये येणं गरजेचं असतं ज्यासाठी डेली स्टॉक पोझिशन चेक करावे लागते त्याच्या स्टॉकच्या लेवल्स मेंटेन करावे लागतात त्याचं अॅनालिसिस स्टॉक ॲनालिसिस करावं लागतं म्हणजे थोडक्यात काय तर कम्प्युटर आपल्याला ह्या सर्व गोष्टीसाठी मदत करणार आहे ज्यावेळेस स्टॉक येतो ज्यावेळेस स्टॉक जातो त्यावेळेस त्याचे लेजर्स प्रिपेअर केले जातात किती स्टॉक आला किती स्टॉक गेला कोणत्या दिवशी कोणता स्टॉक आला कोणत्या दिवशी स्टॉक लेवल कमी झाली कोणत्या दिवशी स्टॉक लेवल वाढलेले ले आहे ऑप्टिमम लेवल कसे आहे डेली स्टॉक पोझिशन आपल्याला चेक करता येऊ शकते हे कम्प्युटराईज अकाउंटिंगमुळं शक्य झालेलं आहे म्हणजे कम्प्युटराईज अकाउंटिंग सिस्टीम ही आपल्याला अशा पद्धतीने मदत करते अप टू डेट स्टॉक रेकॉर्ड्स मेंटेन करण्यासाठी मदत करते पाचवं पेरोल अकाउंटिंग म्हणजे इथं आता हा एक भाग किंवा हा शब्द तुम्हाला कदाचित नवीन असेल आता पेरोल अकाउंटिंग या शब्दाचा अर्थ असा होतो की जे कर्मचारी आपल्या कंपनीमध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपल्या ऑर्गनायझेशन्समध्ये कामाला आहेत आपण त्यांना काय करतो वेजेस देतो सॅलरी देतो बोनस देतो काही फॅसिलिटीज देतो तर हे सगळं देत असताना त्याने किती दिवस काम केलं किती तास काम केलं कधी आला कधी गेला याचं सगळं रेकॉर्डिंग आणि त्या संदर्भामध्ये त्याचे जे काही स्टेटमेंट्स आहेत त्याचे जे काही ॲनालिसिस आहेत त्याला काही वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत किंवा त्याचा प्रॉविडंट फंड असेल त्याचं टॅक्स असेल किंवा त्याचे काही डिडक्शन्स असतील त्याचं पगाराची स्लिप असेल ज्याला पे स्लिप म्हणतो किंवा सॅलरी शीट बनवायचं आहे तर हे सगळं बनवण्यासाठी आपल्याला जे काही सॉफ्टवेअर वापरलं जातं किंवा जी काही सिस्टीम यूज केली जाते त्याला पेरोल अकाउंटिंग सिस्टीम असं म्हणतो आणि कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळं काय झालेलं आहे हे सुद्धा करणं शक्य झालेलं आहे म्हणजे फक्त खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा स्टॉकच्या संदर्भात डेटरच्या संदर्भातच व्यवहार आपण रेकॉर्ड करू शकतो असं नाही तर एखादी व्यक्ती आपल्याकडं कर्मचारी म्हणून आली तर त्याने किती दिवस महिन्यात काम केलं किती तास काम केलं एका दिवसाचे किती तास केले एखाद्याला आपल्याला बोनस द्यायचा आहे किंवा एखाद्याला ओव्हरटाईम झालेला आहे तर त्या ओवरटाईमचं पेमेंट करायचं आहे तर त्याचं तासाचं रेकॉर्डिंगसुद्धा होणं गरजेचं आहे त्याच्या सुट्ट्या किती झालेल्या आहेत कोणकोणत्या प्रकारच्या सुट्ट्या त्याने घेतलेल्या आहेत त्याचे हाफ डेज किती झालेले आहेत याचं अॅनालिसिससुद्धा आपल्याला करता येणं गरजेचं आहे आणि हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला कम्प्युटरायज अकाउंटिंग सिस्टीम ही मदत करणार आहे म्हणजेच पेरोल अकाउंटिंगमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता रेकॉर्डिंग करू शकता मग आपण असं म्हणू शकतो की कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इज बिंग युज्ड फॉर मेंटेनिंग पेरोल रेकॉर्डस अँड विथ द हेल्प ऑफ धीस वी कॅन प्रिपेअर पे स्लीप डिडक्शन स्टेटमेंट इवन प्रॉव्हिडंट फंड स्टेटमेंट वी कॅन प्रिपेअर लक्षात घ्या म्हणजे आपण हे सगळं आपण काय करू शकतो प्रिपेअर करू शकतो वेजेसचा ॲनालिसिस करू शकतो जे काही अलाउन्सेस आपण देतो अलाउन्सेसवरती किती खर्च होतो हे समजून घ्यायचं असेल तर अलाउन्स स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करावं लागतं तर हे सुद्धा आपण काय करू शकतो सेपरेटली प्रिपेअर करू शकतो आणि त्याची मदत आपल्याला कम्प्युटराईज अकाउंटिंग सिस्टममुळे होत असते यानंतर कॉस्ट अकाउंटिंग आता जसं मी मग अशी सांगितलं ज्यावेळेस फीचर्स आपण बघितले कॉस्ट ॲडव्हान्टेजेस हा एक फीचर बघितला त्या फीचर्सवरूनच आपल्याला लक्षात येतं की आपल्याला काय होते बचत होते खर्चात तर हा एका बाजूला झाला कॉस्ट ॲडव्हांटेजेसचा भाग दुसऱ्या बाजूला कॉस्ट अकाउंटिंग पण महत्त्वाचं आहे जो जो खर्च व्यवसायामध्ये होतो तो, तो सर्व खर्च आपण त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग स्वरूपामध्ये रेकॉर्ड करू शकतो म्हणजे हे फक्त काय असणार आहे कॉस्टची रिलेटेड अकाउंटिंग असणारे म्हणजे एखादी वस्तू उत्पादित होत असताना त्या वस्तूच्या उत्पादनासाठी कोणकोणत्या प्रकारचे खर्च होतात काही खर्च फिक्स्ड असतात तर काही खर्च बदलते असतात म्हणजे प्रोडक्शन कॅपॅसिटी बदलली की खर्चसुद्धा काय होतात बदलतात प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी झाली तर खर्च कमी होतात किंवा वाढ खर्च प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवली तर खर्च वाढतात अशा स्वरूपाचे काही खर्च असतात तर काही खर्च अशा असतात की प्रोडक्शन कॅपॅसिटी किती असली तरी खर्च हा तेवढाच असतो आणि मग आपल्याला एखाद्या युनिटची कॉस्ट काढायची आहे पर युनिट कॉस्ट एखादी वस्तू तयार काही के केलेली आहे त्यासाठी येणारा खर्च एका युनिटचा एका बॉक्सचा एका कंटेनरचा जो काही भाग आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग करावं लागतं कॉस्ट सेंटर्स प्रिपेअर करावे लागतात कोणत्या घटकावरती जास्त खर्च झाला याच्यामध्ये प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसला प्रोसेस, प्रोसेस कॉस्टिंग हा एक भाग आहे टार्गेट कॉस्टिंग हा एक भाग आहे ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्टिंग्ज आहेत ते तुम्हाला आता पुढं जसं तुम्ही शिकाल तसं तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येतील की कॉस्टिंग हा भाग वेगळ्या पद्धतीने मेंटेन केला जातो तर हे सुद्धा आज आपण कम्प्युटराईज अकाउंटिंगद्वारे काय करू शकतो सर्व बनवू शकतो दुसरं सांगायचं झालं तर आपण एक कॉस्टशीट प्रिपेअर करू शकतो की खर्चाचं एक शीट आपण तयार करू शकतो ज्याच्यामध्ये प्राईम कॉस्ट असतील फॅक्टरी कॉस्ट असतील सेलिंग कॉस्ट असेल ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट असतील अशा वेगवेगळ्या कॉस्टचे सगळे शीट्स आपण प्रिपेअर करू शकतो टेंडर्स आपल्याला बनवता येतात कोटेशन्स आपल्याला तयार करता येतात तर हे सगळं कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीममध्ये सहज शक्य आहे म्हणजे इथंसुद्धा आपल्याला त्याची मदत होते पुढचा मुद्दा आपण विचारात घेतला तर बजेट्स अँड बजेटरी बजेट्स प्रिपेअर करायचे आहेत म्हणजे पुढच्या वर्षी कसा खर्च होईल किती खर्च होईल आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने आपण कंट्रोलिंग करू शकतो तर अशा पद्धतीने बजेट्स आणि बजेटरी कंट्रोल हा भाग जो आहे हा आपल्याला व्यवसायामध्ये महत्त्वाचा आहे मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये तर खूप महत्त्वाचा आहे फ्युचर्स प्लॅन बनवावे लागतात दोन वर्षाचा पाच वर्षाचा दहा वर्षाचा वीस वर्षाचा आणि मग असे फ्युचर प्लॅन बनवत असताना आपल्याला बजेट्स मांडावे लागतात आणि बजेटचे जर प्रकार विचारात घेतले तर वेगवेगळे बजेट आहेत सेल्स बजेट आहे परचेस बजेट आहे प्रोडक्शन बजेट आहे कॅश बजेट आहे एक्सपेन्सेस बजेट आहे इवन मास्टर बजेट म्हणजे टोटल कॉस्ट बजेट असं पण आपण म्हणू शकतो प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला बजेट मेंटेन करावं म्हणजे पुढच्या वर्षी विक्री किती झाली पाहिजे खरेदी किती झाली पाहिजे किंवा आपल्याला कॅश किती लागणार आहे सुद्धा किंवा वस्तूचं किती उत्पादन करायला पाहिजे म्हणजे किती रकमेपर्यंत वस्तू उत्पादित केल्या पाहिजेत किती युनिट्स त्याच्या त्या ठिकाणी उत्पादित केले पाहिजेत हे सुद्धा आपण काय करू शकतो बजेट स्वरूपामध्ये मांडू शकतो आणि हे मांडण्यासाठी सुद्धा कंप्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आपल्याला काय करत असते मदत करत असते त्यामुळं आपण इथंसुद्धा असं म्हणू शकतो की कंप्युटरायज अकाउंटिंग सिस्टीम फॅसिलिटेड और हेल्प टू एक्झरसाईज बजेट अँड बजेटरी कंट्रोल बजेट आणि बजेटरी कंट्रोल आपल्याला इफिशियंटली जर प्रिपेअर करायचं असेल तर कंप्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमची मदत घेता येते हे काही महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स होते की ज्या ॲप्लिकेशन्स म्हणजे ज्या ज्याचा आपण कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये सुद्धा आपण कंप्युटरायज अकाउंटिंग सिस्टीमची मदत घेऊ शकतो जसं एक सेन्सेटिव्ह ॲनालिसिस करायचं आहे तुम्हाला किंवा ब्रेक इवन अॅनालिसिस आहे वर्किंग कॅपिटल तुमच्या व्यवसायामध्ये खेळतं भांडवल किती पाहिजेल किती असलं पाहिजे कधी वापरायचं कधी नाही वापरायचं किंवा तुमच्या बजेटचं इव्हॅल्युएशन करायचं आहे किंवा तुमच्या एखादी कंपनी असेल तर कंपनी शेअर्सवर डिव्हिडंड देते तर त्या डिव्हिडंडची पॉलिसी कशी असली पाहिजे किंवा एखादा एक बिझनेस एक्सपांड करायचा आहे किंवा दुसरीकडं ब्रँच ओपन करायची त्यासाठी काही प्रिप रिपोर्ट्स प्रिपेअर करावे लागतात काही प्रोजेक्ट्स हातात घ्यावे लागतात तर हे प्रोजेक्ट्स आपल्याला बनवायचे आहेत त्याचे रिपोर्ट्स बनवायचे आहेत तर, बन तर याच्यासाठीसुद्धा कम्प्युटराईज अकाउंटिंग सिस्टीम आपल्याला मदत करत असते तर हे सगळे काय झाले त्याचे यूजेस झाले यूजेस किंवा ॲप्लिकेशन्स आपण म्हणू शकतो युजेस ऑर ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम तर अशा पद्धतीने आपल्याला कम्प्युटराज अकाउंटिंग सिस्टीम मदत करत असते या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा थँक्यू